काल गोदावरीला मोठ्या प्रमाणात पावसामुळे पाणी भिडलं. पेशंट या ठिकाणी कुठले होते आणि किती पेशंट्स होते? ह्या ठिकाणी हा अपघात विभाग आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 पेशंट आमच्याकडे ॲडमिट होते. अपघात विभागात पेशंट आल्यानंतर 1 ते 2 तासामध्ये त्याची केअर करून आपल्याला त्या वॉर्डामध्ये त्याला आपल्याला पाठवता येतं. ते 7 ते 8 पेशंट होते आणि रात्री ढग फुटीसारखा जो पाऊस झाला त्या पावसामध्ये ह्या अपघात विभागामध्ये पाणी शिरल्यामुळे आम्हाला त्या सर्व पेशंटला आम्ही योग्य ठिकाणी शिफ्ट केलं. सर, एकीकडे असंही बोलले जातात की बऱ्याचशा पेशंटला स्वतःहून तिथं आपले नातेवाईकांनी केलं, स्टाफपैकी बरेचशी तिथं मदत नाही मिळाली, अशी काही दृश्य दिसतात सोशल मीडियावर, याबाबत काय सांगणार? सर, ज्या वेळेला हा एकदम पाणी घुसल्यामुळे सगळे सैरभैर झाल्यामुळे आम्हाला पेशंट शिफ्ट करणं हा आमचा पहिला उद्देश होता आणि असलेले ॲडमिट पेशंट आम्ही शिफ्ट करायला सुरुवात केली. एखाद्या पेशंटला 10 ते 15 मिनिट उशीर झाला असेल ते आम्ही मान्य करतो, कारण असं अशा प्रसंगात हे नॅचरल प्रसंग आहे. एकदम ढगफुटीसारखा पाऊस होता आणि एकदम मध्ये पाणी घुसल्यामुळे आम्हाला असलेल्या पेशंटला शिफ्ट करणं आधी आवश्यक होतं आणि त्याच्यानंतर एखाद्या पेशंटला थोडा 15-20 मिनिट उशीर झाला असेल तर त्या पेशंटलाही आम्ही ट्रीटमेंट करतो आहे. 15-20 मिनिटानंतरच लगेच त्यांना आम्ही ॲडमिट पण करून घेतलेलं आहे. सर, हा किती लोकांचा वार्ड आहे आणि आयसीयूला किती लोक होते? टोटल वार्ड किती? हा किती लोकांचा बेड आहे आणि किती लोक? सर, ह्या ठिकाणी आमचं हे जो अपघात विभाग आहे हा 25 खाटांचा आहे आणि 5 खाटा ह्या आयसीयू करता इथे राखीव आहेत. तर यामध्ये किती पेशंट ॲडमिट होतात? याच्यामध्ये 7 पेशंट ॲडमिट. गोदावरी हे कोविड सेंटर केलेले आहे तर कोविडच्या पेशंटचं काय विषय? सर, कोविडच्या पेशंटकरता आमच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये वेगळीच एंट्री केलेली आहे, वेगळाच रस्ता आहे. या भागाला कोविडचा पेशंट येत नाही त्याच्याकरता आम्ही सेपरेट एंट्री दिलेली आहे. सर, आता कोविडचे किती पेशंट आहेत? कोविडचे पेशंट जवळपास आमच्याकडे पॉझिटिव्ह पेशंट जे आहेत ते 20 ते 22 पेशंट आहेत. सस्पेक्टेड जे पेशंट आहेत ते जवळपास 28-30 आहेत आणि आयसीयूचे जे पेशंट आहेत ते जवळपास 17 ते 18 आहेत. त्यावेळेस इथं टोटल स्टाफ किती अवेलेबल होता? सर, या ठिकाणी आमचे रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर होते, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर 2 RMO होते, त्याच्यानंतर नर्सिंग स्टाफ होता आणि 2 जवळपास 3 ते 4 लोक नर्सिंग स्टाफ होता, 2 वार्डबॉय होते, एवढा स्टाफ इथे होता, सिक्युरिटीही होते. ओके सर, एकीकडे असंही बोललं जातं सर की काल रात्री एका पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेण्यास नकार करण्यात आला होता, फारसा उशीर लागला, त्याबाबत कसं सांगणार? आम्ही कुठल्याही पेशंटला नकार देत नाही, प्रत्येक पेशंटला आम्ही घेतो आहे आणि थोडा ज्या वेळेला पावसाचं पाणी शिरल्यामुळे थोडा उशीर त्या पेशंटला बघायला झाला हाच एक विषय आहे. अदरवाईज आम्ही पेशंटला कुठलाही नाकारलेलं नाही आहे. रोजच्या रोज आमच्याकडे 150 ते 200 ॲडमिशन होत आहेत. कसली? सर्वच प्रकार. जनरल हॉस्पिटलमध्ये पण आमच्याकडे ॲडमिशन होत आहेत जवळपास 225 पर्यंत आणि 20 ते 25 ॲडमिशन आमच्या कोविड हॉस्पिटलमध्ये आम्हाला रोजच्या रोज होत आहेत. सर, तो पेशंटची ज्याची कंप्लेंट होती त्याला घेतलं गेलं का? त्या पेशंटला आता आमच्याकडे ॲडमिट केलेलं आहे आणि त्याची पुढील ट्रीटमेंटसुद्धा सुरू झालेली आहे.